बीड येथील सुमित वाघमारे खून प्रकरणी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. हा खटला जलद गतीने न्यायालयात चालवावा, आरोपींना फाशी द्यावी, निकाल लागेपर्यंत आरोपींना जामीन देऊ नये अशी मागणी मयत सुमित वाघमारेची पत्नी भाग्यश्रींनी केली आहे. सांगितले की जे मेन दोन आरोपी आहेत संकेत वाघमारे यांनी अटक केलेला आहे आणि मला एवढंच पाहिजे की जोपर्यंत ह्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत जितके आरोपी अटक केलेले आहेत त्यांना एकालाही सोडता कामा नये. मला संरक्षण पाहिजे, माझ्या वाघमारे परिवाराला संरक्षण पाहिजे, मला सरकारी नोकरीमध्ये समावेश करून घ्यायला पाहिजे कारण माझा जे नवरा होता ते आम्हाला आणून घालत होता, त्याच्यावर आमचं दोन टायमचं भगत होतं, त्याच्यामुळे मला सरकारी नोकरीमध्ये जागा पाहिजे जेणेकरून माझी जबाबदारी आहे. आता माझा नवरा नाही त्याच्या पाठीमागं माझी जबाबदारी आहे, माझ्या सासूची माझी जबाबदारी आहे, म्हणून मला सरकारी नोकरी पाहिजे.